तांदुळाला कीड लागू नये यासाठी वापरा चार घरगुती उपाय. नंबर एक, तमालपत्र. तमालपत्र जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वापरले जाते, पण जेवणाची चव वाढवणारी ही पाने किडे दूर ठेवण्यासाठीही काम करतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. अशा परिस्थितीत तांदूळ जास्त काळ कीटकांपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर तांदळाच्या डब्यामध्ये तमालपत्र ठेवा. नंबर दोन, कडुलिंबाची पाने. कडुलिंबाच्या कडू पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. इतकेच नाही तर त्याचा सुगंध अनेक प्रकारच्या कीटकांना दूर ठेवण्याचे काम करतो. अशा प्रकारे आपण तांदूळ कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी देखील कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकतो. तांदळाच्या पेटीत 10 ते 15 कडुलिंबाची पाने काही अंतरावर ठेवा, त्यामुळे तांदळामध्ये किडे शिरू शकणार नाही. अगदी कितीही वर्ष तांदूळ स्टोअर केले तरी त्यांना कीड लागणार नाही. नंबर तीन, लाल मिरच्या किंवा लसूण. तांदळांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही लाल मिरच्या किंवा लसूण देखील वापरू शकता. यासाठी तांदळाच्या डब्यात 3 ते 4 लाल मिरच्या किंवा न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवा. लसूण सुकल्यावर ते बदलत राहा. असे केल्याने तांदळात किडे येत नाही आणि ते बराच काळ ताजे राहतात. नंबर चार, तुम्ही फ्रीजमध्येही तांदूळ ठेवू शकता. यासाठी सर्वात आधी तांदूळ स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवा, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे तांदूळ बराच काळ ताजे राहतात, तसेच यामध्ये किडेही होत नाही. या सोप्या आणि उपयोगी टिप्स वापरून तुम्ही देखील तुमचे तांदूळ वर्षानुवर्ष घरामध्ये स्टोअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.